जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मकता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान परिषदेत आश्वासन. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात राज्य सरकारने 3 सदस्यांची समिती स्थापन केली होती. समितीने आपला अहवाल राज्यात सादर केलेला आहे. जुन्या पेन्शन संदर्भात राज्य शासन सकारात्मक असून येत्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी याबाबत निर्णय घेतण्यात येईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत दिले. विधान परिषदेत नियम 101 अन्वये जुन्या पेन्शन संदर्भात विशेष उल्लेखाद्वारे उपस्थित मुद्द्यावर सरकारतर्फे माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात केंद्र सरकार स्तरावर वेगळा विचार सुरू आहे. कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतन, महागाई भत्ता यासंदर्भात केंद्र सरकारने वाढ केल्यानंतर राज्य सरकारसुद्धा त्याच पद्धतीनं वाढ करत असते. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात केंद्र सरकारने निर्णय घेतल्यास त्याच धर्तीवर राज्यातसुद्धा निर्णय घेण्यात येतील. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सुबोध कुमार, के पी बक्षी आणि सुधीर श्रीवास्तव या तिघांची समिती स्थापन केल्यानंतर त्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. त्याबरोबर देशातील ज्या राज्यात जुन्या पेन्शन योजनेबाबत निर्णय देण्यात आलेला आहे त्याची माहितीही मागविण्यात आलेली आहे. ही माहिती आल्यानंतर त्याबाबतचा अभ्यास करण्यात येईल. जुन्या पेन्शन योजनेबाबत राज्य सरकार सकारात्मक असून येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिलेलं आहे. महोदयांनी स्पष्ट भूमिका मांडली, परंतु मला सभागृहाला एक गोष्ट सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आणि विशेषतः सगळे जे आमचे कर्मचारी अधिकारी यांना सांगायची, कारण मागे माझ्याकडनं पण ह्याच्याबद्दल एक वेगळं मत व्यक्त केलेलं होतं आणि ते क्लिप फिरवण्यात आली. त्याच पद्धतीनं देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये देखील घडलं. सभापती महोदया एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघंही जण आणि बाकीचे सगळेजण ह्या सरकारमध्ये काम करतोय. आता तर स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनी काय साधारण चर्चा झाली ते सांगितलेलं आहे. माझी सन्माननीय कपिल पाटील आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे की या संदर्भामध्ये तिघांची कमिटी केली होती, सुबोध कुमार, सुधीर श्रीवास्तव आणि बक्षी, त्यांनी त्यांचा अहवाल दिलेला आहे. आम्ही आता सगळे हे महायुतीचं सरकार या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. मधल्या काळामध्ये आमच्या कानावर असं आलं की केंद्र सरकार पण ह्याच्याबद्दल थोडासा वेगळा विचार करतंय. आजपर्यंत आपण आपल्या राज्यामध्ये केंद्र सरकार जशा पद्धतीनं वाढ करतं तशा पद्धतीनं आपण पण ताबडतोब त्या ठिकाणी वाढ करत आलेलो आहे. ही आपली महाराष्ट्राची पद्धत आहे. जे महागाई भत्ता म्हणा कुठल्याही प्रकारे सभा करार झाला आहे, परंतु तो करार केला आहे, करार करता येतो, परंतु तो पुढे अंमलबजावणी करण्याची पण धमक आणि ताकद लागते. त्याच्यामुळं करार केल्यानंतर त्याची अंमलबजावणी सगळ्या सरकारनी केलेली आहे, यामध्ये दुमत असण्याचं काहीच कारण नाही. सभापती महोदया, थोडस आम्ही चर्चा प्राथमिक केलेली की बाबा तो जर काही चांगल्या पद्धतीनं निर्णय केंद्र सरकारनी घेतला, कारण काही काही राज्यांनी घेतला निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी ते जाहीर केलं वगैरे वगैरे, परंतु त्याच्यातनं आम्ही माहिती मागवली की खरंच काय निर्णय त्यांनी घेतला, तर तो काही निर्णय आमच्यापर्यंत अजून आलेला नाहीये. मी पुन्हा सांगतो की सरकार सकारात्मक आहे, तो निर्णय येईपर्यंत ते पण आपण बघू, हेही आपण बघू. आणि कपिल पाटील, आम्ही तुम्हाला सांगतो हे सरकार मजबूत बहुमताचं सरकार आहे. लोकसभेच्या निवडणुकीची तुम्ही काही चिंता करू नका, ती झाल्यानंतर 6 महिन्यांनी 5 महिन्यांनी आपली निवडणूक आहे. मी सभागृहाला आश्वस्त करतो यांच्या साक्षीनं, लोक विधानसभेची निवडणूक लागायच्या आधी ह्या पेन्शन जुन्या पेन्शनच्या संदर्भामध्ये निश्चितपणे हे सरकार निर्णय घेईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.